छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी जालन्याच्या आंतरवाली सराटी इथे घेतली मनोज जरांगे यांची भेट. अहिल्यानगरच्या राहुरी कृषी विद्यापीठात सौर ऊर्जेवरील सिंचन प्रणाली या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात संरक्षक भिंत कोसळल्यामुळे या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू. जालना जिल्ह्यातल्या अंबड तहसीलदार कार्यालयावर कामगार सेनेच्या वतीनं विविध मागण्यांसाठी भव्य मोर्चा. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या कोपरगाव तालुक्यातल्या संवत्सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात मिळालं पुणे विभागातून प्रथम क्रमांकाचं बक्षीस. रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यातल्या आंबिवली ग्रामपंचायत हद्दीतल्या महिला पिण्याच्या पाण्याच्या मागणीसाठी झाल्या आक्रमक. सिंधुदुर्ग इथे सांस्कृतिक विभाग आणि दायती लोककला संवर्धन अकादमी यांच्या विद्यमानं 17 आणि 18 तारखेला पिंगुळी इथे चित्रकथी रामायण महोत्सवाचं आयोजन. आणि पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार यावर्षी आशालता कांबळे, शाहू पाटोळे, सुकन्या शांता आणि अरुणा सबाने यांना जाहीर. येत्या रविवारी मुंबईमध्ये पुरस्कार प्रदान होणार. आज जागतिक अन्न दिवस.